कर्तृत्व से होती है पहचान, पहचान हो जाए आपसे मेरी तो बढ़ेगा मेरा मान सम्मान। नमस्कार, मैं ऐश्वर्या कुलकर्णी, तुमची नवीन मैत्रीण नारी विश्वच्या वेब पोर्टलवर तुमचं स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, बघा ना, म्हणजे एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादा ओकेजन असेल तर महत्वाची व्यक्ती असते ती म्हणजे निवेदक। साधारण आपण तिला नोटीस करत असतो, तर अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत, त्या एक उत्तम कलाकार, उत्तम लेखिका आणि उत्तम कवयित्री देखील आहेत, अशाच पूनम सरडा यांना आपण भेटणार आहोत। नमस्कार पूनम ताई, तुमचं आमच्या वेब पोर्टलवर स्वागत आहे। पूनम, तू BSc फिजिक्स विथ डिस्टिंक्शन आहेस, म्हणजे हा भाग बघायला गेला तर पूर्ण अभ्यासच आहे आणि निवेदक आणि म्हणजे सूत्रसंचलन ही एक कला आहे, तर तू अभ्यासाकडून या कलेकडे कशी गेलीस, तुझा प्रवास आम्हाला थोडक्यात सांग। अगं, बेसिकली पहिली आवड माझी सूत्रसंचालनाचीच, त्यामुळे अभ्यास जरी असले तरी सूत्रसंचालन हे बॉर्न माझी आवड होती आणि हळूहळू मी ऍक्सिडेंटली त्या गोष्टीकडे वळले आणि लोकांना ते आवडायला लागलं आणि मी हळूहळू माझा सूत्रसंचालनाचा प्रवास सुरू झाला। या सूत्रसंचालनाच्या प्रवासात पहिला अनुभव तुमचा काय होता, जिथे तुम्हाला संधी मिळाली? संधी असं नाही म्हणता येणार, कारण बेसिकली सांगतो की तू आता माझ्याशी ओळख करून दिलीस की मी लेखिका आहे, कवयित्री आहे किंवा माझं भाषेवर प्रभुत्व आहे, तर त्याप्रमाणे जेव्हा मी काही बोलायला लागले आणि लोकांना ते आवडायला लागलं, तेव्हा मला असं वाटलं की का नको या क्षेत्राकडे आपण वळायला। आणि आपण म्हणतो ना की आपली कला ही बॉर्न गॉड गिफ्ट असते, त्याप्रमाणेच मी त्याच्याकडेच वळले हळूहळू आणि न जाणो कधी सूत्रसंचालन हे माझं करिअर झालं। म्हणजे सूत्रसंचालन करताना तुमच्यातली लेखिका तुम्हाला कधी सापडली? लिहित तर मी लहानपणापासूनच होते, पण जेव्हा मी काही लिहिलेलं हे लोकांना भावायला लागलं किंवा लोकांना आवडायला लागलं, त्यावेळी मला असं वाटलं की आपण खूप काही छान गाऊ शकतो, म्हणू शकतो, कविता ऐकू शकतो आणि त्या माध्यमातून लोकांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। पहिल्यापासूनच माझा लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचा स्वभाव, त्यांच्याशी आवडीनिवडी जाणून घेण्याचा स्वभाव, यामुळे मला ते इझी झालं आणि भाषेवरच्या प्रभुत्वामुळे परत तसं त्या प्रकारचं ज्ञानही मी मिळवण्याचा प्रयत्न केला की लोकांना नेमकं या क्षेत्रात काय हवं असतं आणि ते जाणण्याचा प्रयत्न केला, त्याच्याविषयी मी थोडासा अभ्यास केला आणि मग यशस्वी सूत्रसंचालिकेकडे माझा हळूहळू प्रवास अशा पद्धतीने सुरू झाला। तुमचं कोणकोणत्या भाषेमध्ये काम आहे ते आम्हाला ऐकून घ्यायला खूप आवडेल। बेसिकली मी माहेश्वरीचं मराठी, माहेश्वरी म्हणजे मारवाडीचं मराठी, अशा तऱ्हेने मारवाडी भाषेवरचं तर प्रभुत्व बेसिकली माझं मातृभाषाच मारवाडी असल्यामुळे होतं, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्यावरही प्रभुत्व होतं, मराठी मी लिहिते किंवा कविता करते ह्याच्यामुळे त्याच्यावर प्रभुत्व होतं, अगदी नाही तसं नाही पण इंग्रजी भाषेवरही बऱ्यापैकी प्रभुत्व आहे, त्यामुळे चारही लँग्वेज ज्या लोकांना आवडतात, समजतात आणि भावतात या सगळ्याही लँग्वेजमधून मी सूत्रसंचालन करू शकते हे हळूहळू माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि मी सूत्रसंचालन झाले। राजस्थानी भाषेमध्ये तुमचं बरंचसं काम आहे, तो प्रवास तुमचा कधी सुरू झाला? अगं, मी असंच काहीतरी लिहिता लिहिता, म्हणजे माझ्यातली लेखिका किंवा कवयित्री ह्याची गाणी लिहिता लिहिता जेव्हा मी लोकांना ऐकवायचे त्याची मी एक डायरी करत होते आणि हळूहळू सूत्रसंचालकाचं माझ्याकडे इतकं मटेरियल तयार झालं की माझे हळूहळू एक एक कार्यक्रम मी लिहायला लागले, माझे कार्यक्रम लोकांना आवडायला लागले, लोक माझी त्या कार्यक्रमाची स्क्रिप्टसुद्धा मागायला लागले की तुम्ही आम्हाला लिहून देता का। बऱ्याच जणांना मी ती मदतही केली की मी त्यांना स्क्रिप्ट लिहून द्यायची, बेसिकली ही गॉड गिफ्ट असल्यामुळे मला लिखाण किंवा कविता करणं किंवा मारवाडी भाषेत काही गाणी लिहिणं हे अवघड जात नव्हतं, ही गाणीही लोकांना आवडायला लागली। बेसिकली माझं शिक्षण संगीतातलंही बऱ्यापैकी 5 परीक्षा मी संगीताच्या दिल्यामुळे माझं गाण्यावरही प्रभुत्व होतं, गाणं तर हे माझं जीव गिफ्ट नव्हतं त्याच्यामुळे, आणि मारवाडी भाषेतली गाणीही मुख्यतः मी आत्ताच्या लोकांना किंवा आत्ताच्या पिढींना माझ्या मारवाडी भाषेतली पारंपरिक लोकगीतं, मराठी भाषेतली पारंपरिक लोकगीतं ही आवडावी म्हणून मी रचायला लागले, लिहायला लागले, गायला लागले आणि सूत्रसंचालनात त्या गीतांचं मी प्रस्तुतीकरण केलं।
म्हणजे तुम्ही एक प्रकारे राजस्थानी भाषेला सुंदर वारसा दिलेला आहे. गाणी जतन करण्याचं काम तुम्ही करताय, मी यावर लेखन करताय, पुस्तक प्रकाशित होतात, म्हणजे या भाषेला पुढे मोठा वारसा तुम्ही दिला आणि आताच्या युवा पिढीला तुम्ही दाखवून दिलेले की आपल्याला या गोष्टी सुद्धा करण्याची गरज आहे आणि ह्या आपल्याला जपल्या पाहिजे. पूनम, तू निवेदनाचं काम कोणकोणत्या क्षेत्रात केले ते आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. ऍक्च्युली ऐश्वर्या, तू सांगितल्याप्रमाणे निवेदक हा कार्यक्रमाचा एक म्हणजे होस्ट, म्हणजे कार्यक्रमाला बांधून ठेवणारी अशी व्यक्ती असते. निवेदनाचं क्षेत्र हे असं मर्यादित नाही, सामाजिक राजकीय अगदी घरगुती निवेदनापासून सुरुवात झाली. तिथून काही लग्नाचे कार्यक्रम, दोहा जेवणाचे कार्यक्रम किंवा माझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातले सुद्धा काही जे अँन्युअल मीट्स असतात वेगवेगळ्या भाषेतील, की फक्त मारवाडीच नाही, मारवाडी, मराठी, इंग्लिश मधूनही मी निवेदन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केली आहे. मला तर अशी उत्सुकता वाटायला लागली आहे की म्हणजे एक सक्सेसफुल सूत्रसंचालक किंवा अँकर किंवा होऊ शकतो. खूप छान प्रश्न विचारला ऐश्वर्या. माझा तरी असा अनुभव आहे की जेव्हा त्याची पूर्ण तयारी, म्हणजे त्या कार्यक्रमाविषयीचं नॉलेज, ठीक आहे, त्या कार्यक्रमात कुठला ऑडियन्स हजेरी लावणार आहे, त्याला आवडणारी गोष्ट आहे ना, आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेचं बंधन, तुमच्याकडे टाइम लिमिट जो असतो, अगदी एखादा कार्यक्रम एक तासच असतो किंवा तो 3 तासही असतो, पण त्या कार्यक्रमामधली टाइम मॅनेजमेंट ही आपल्यालाही अगदी जमली पाहिजे. सूत्रसंचालकाकडे इतकं तरी मटेरियल असायलाच पाहिजे की जर एखाद्या कार्यक्रमात थोडा तरी डिले झालाय तरी प्रेक्षकांना आणि त्या कार्यक्रमाला बांधून ठेवण्याची क्षमता, म्हणजे ऑन द स्पॉट डिसिजन घेण्याची क्षमता सूत्रसंचालकाकडेच असतो. कारण सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा पूर्ण होस्ट असतो आणि कार्यक्रमाला बांधून ठेवणार असतो. बरोबर आहे. जरी खूप लेंथी कार्यक्रम होतोय समजा एखादा, तर प्रेक्षकांची आपण बघतो की प्रेक्षकांची चुळबुळ चालू होते किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रेक्षक तुम्हाला एक वेगळा रिस्पॉन्स देत असतात. सूत्रसंचालक हा स्टेजवरून किंवा प्रेक्षकांच्या ऑडियन्सच्या समोर असतो तेव्हा त्याचं ऑब्झर्वेशन सुद्धा तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे की आपण जे बोलतोय किंवा आपण जो कार्यक्रम कंडक्ट करतोय तो लोकांना आवडतोय की नाही, कुठे सूत्रसंचालन कितीपर्यंत लांबवावं आणि कुठे थांबवावं ही पण एक कला आहे सूत्रसंचालकाची. ऑन द स्पॉट तुम्ही त्या सूत्रसंचालनाला किती मनोरंजक बनवताय आणि किती प्रेक्षकांना त्यावेळेपर्यंत खिळवून ठेवताय हे यशस्वी सूत्रसंचालकाचं खूप मर्म आहे आणि ते मी जाणते. पूनम, कार्यक्रम आणि ऑडियन्स यांची बांधिलकी घडवून आणण्यासाठी अँकरिंग हा भाग खूप महत्वाचा असतो, तर ती इंटरेस्टिंग करण्यासाठी तू नक्की काय करतेस? खूप छान प्रश्न विचारलास. उत्कृष्ट अँकर हा जेव्हाच होतो जेव्हा त्या कार्यक्रमाला असलेल्या प्रेक्षकांची हजेरी ही पहिल्यापासून शेवटपर्यंत तो टिकून घेऊ शकतो. बरोबर आहे. याच्यासाठी सूत्रसंचालकाकडे मात्र त्या कार्यक्रमाची पूर्ण माहिती, त्या कार्यक्रमाला रिलेटेड असलेले त्या सब्जेक्ट विषयीचं ज्ञान आणि त्याची उत्स्फूर्त त्याला त्या ठिकाणी सुचलेली, म्हणजे तुला थोडक्यात म्हणायचं म्हणजे समय सूचकता किंवा ते प्रसंगावधान खूप महत्वाचं असतं की ज्यावेळी त्याला ऑडियन्सला आणि कार्यक्रमाला बांधून ठेवायचं. सूत्रसंचालन म्हणजे फक्त स्क्रिप्ट लिहून ते पाठ करणं किंवा ते बोलणं किंवा असं नसतं, ते खूप नॅचरली व्हायला हवं. कारण सूत्रसंचालन म्हणजे तुम्ही ऑन द स्पॉट घेतलेले बरेचसे निर्णय असतात. कधी कधी आपल्याला प्रेक्षकांना बोर होऊ नये म्हणून आपल्याला त्यांना विनोदही ऐकावे लागतात, त्यांना इंटरेस्टिंग वाटावं म्हणून त्यांना एखादं गाणंही ऐकवावं लागतं त्या कार्यक्रमाच्या रिलेटेड. कधी त्यांना इंटरेस्टिंग वाटावं म्हणून त्या कार्यक्रमांना आपण गेम्समध्येही कन्वर्ट करतो, कारण याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतची इन्व्हॉल्वमेंट हवी असते. बरोबर नाही. तर अशा तऱ्हेने माझा कार्यक्रम इतका इंटरेस्टिंग होत जातो आणि त्यांना माझं सूत्रसंचालन खूपच आवडतं. पूनम, तू म्हणालीस की तुझ्या सूत्रसंचालनामध्ये तू संगीत आणि कविता यांचाही समावेश करतेस, तर त्यातलं मला ऐकवलं म्हणजे मारवाडी ऐकवलंच तरी चालेल.
मारवाडी तर ऐकलेच पण मला मराठी ऐकायला आवडेल. ऋण झुळत्या भाकरा जारीच्या माहेरा कसे लागले डोहाळे सांगा हिच्या आईला कसे लागले डोहाळे सांगा हिच्या आईला ऋण झुळत्या भाकरा. हे नक्की मारवाडी ऐकू ना तुला? अगदी अवश्य. आता मी ज्या कार्यक्रमाचा उल्लेख वारंवार करते माहेरा म्हणजे एका बहिणीला आपल्या भावाला बोलवायचं असतं आपल्या मुलांच्या लग्नामध्ये किंवा मुलाच्या लग्नामध्ये आणि ती कशा पद्धतीने बोलवते हे अप्रतिम लोकगीत आहे आणि ते माझ्या दर्पण पुस्तकातही आहे. थको भाणजो लाग्यो पर्णनने तुव्याने की जे रे ला 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 ला. अशा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मी अशा गाण्यांचा कवितांचा आणि माझ्या लिखाणाचाही समावेश करते. सूत्रसंचालन म्हणजे तुमच्या भावना या त्या फॅमिलीशी पण जोडल्या पाहिजे जेव्हा फॅमिलीअर प्रोग्राम असतो. सूत्रसंचालन म्हणजे जर तुमचा कॉर्पोरेट इव्हेंट असेल तर त्या कंपनीशीही जोडल्या गेल्या पाहिजे ज्या प्रकारचा इव्हेंट ती कंपनी करते. सूत्रसंचालन म्हणजे प्रेक्षकांच्याही भावना तुमच्या मनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या कंडक्ट केला पाहिजे. अँकरिंग हे एक परफॉर्मिंग आर्ट आहे. तर आमच्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला अँकर होण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता का? नक्कीच ऐश्वर्या. मी 17 वर्षाच्या कारकिर्दीत माझ्या मी स्वतः अँकरिंग खूप केलं. प्रेक्षकांच्या डिमांड्स काय आहे, बदलणारे व्हेरिएशन्स काय आहेत आणि आता अपकमिंग त्यांचे स्वतःचे लायकिंग्स काय याचा खूप अभ्यास केला. त्याच्यामुळे परफॉर्मिंग आर्ट्स आणि तुम्ही एखादी गोष्ट शिकणं आणि तिला परफॉर्म करणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. मी रिसेंटली अगदी वर्षभरापासून परफॉर्मिंग आर्ट्सचे क्लासेस घेते. बऱ्याच जणी आता तरी लेडीज आहेत माझ्याकडे ज्यांना इच्छा आहे परफॉर्मिंग आर्ट शिकायची किंवा माझ्यासारखं माझ्या पावलावर पोहोच घालून त्यांना पुढे यशस्वी सूत्रसंचालक व्हायचंय त्या माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात आणि मी त्यांचा परफॉर्मिंग आर्ट्सचे क्लासेसही घेते. पूनम, तुझ्या परफॉर्मिंग आर्ट क्लासचा कालावधी नक्की काय असतो आणि त्याचं स्वरूप काय मला सांगशील का? परफॉर्मिंग आर्ट्समध्ये वेगळ्या वेगळ्या बेसिकली 3 आर्ट्स येतात. एक तर तुमचं अँकरिंग, तुमचं सिंगिंग आणि तुम्ही कार्यक्रम होस्ट करायचा पूर्ण विथ अँकरिंग अँड सिंगिंग. ओके. याच्यामध्ये जर शॉर्ट टर्म कोर्स असेल तर तो 8 किंवा 15 दिवसातही पूर्ण होऊ शकतो. पण त्याच्यात एवढं शिकलं जात नाही जितकं तुम्ही 6 महिन्याच्या किंवा वर्षभराच्या कोर्समध्ये माझ्याकडे शिकताय. बरोबर. याच्यामध्ये बेसिकली तुमचा कॉन्फिडन्स, तुमचे टाइम मॅनेजमेंट, तुमची समय सूचकता आणि तुमच्याकडे परफॉर्मिंग आर्टसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे बॉडी लँग्वेज, तुमची व्हॉइस मॉड्यूल, तुमची व्होकॅबिलिटी, तुमचं इंग्लिश कॉन्व्हर्सेशन या खूप बाबींवर मी त्यांना गायडन्स करते, मी शिकवते. मी तर असं ऐकलं की तुम्ही फायनान्शियल कन्सल्टन्सी तर करता पण तर तुम्हाला अवॉर्ड देखील मिळाले, तर त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना नक्की सांगा. ऐश्वर्या, मी सांगू का की मी फायनान्शियल कन्सल्टन्सी ही एका प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीकडून सुरुवात केली मॅक्स लाईफचं नाव. पण त्याच्यामध्ये मी जवळजवळ आतापर्यंत 200 कुटुंबांना स्वतः एक विमा संरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच कुटुंबांना मी बऱ्याच त्यांच्या गरजांसाठी त्यांच्या बचतीचं महत्त्व सांगून त्यांना ते पटवून देऊनही बचतीचं महत्त्व पटवून देऊनही त्यांच्यासाठी इतकं पण केलं आहे की त्याच्यातून मला करिअर सक्सेस अवॉर्ड, करिअर प्रोग्रेस अवॉर्ड, प्रीमियम लीडर अवॉर्ड्स
असे बरेच अवॉर्ड्स मिळाले आहेत. एक सक्सेसफुल एजन्सी असोसिएट अवॉर्ड्स आणि त्यासोबतही मला विदेशाची ट्रीपही मिळाली होती. तिची मला फॉरेन डेस्टिनेशनला मला एक ट्रेनिंगचं अवॉर्डही मिळालं होतं. अशा तऱ्हेने माझा एक खूप छान एक कॉर्पोरेट लेवलचाही प्रवास माझ्या सूत्रसंचालनातूनच सुरू झाला. पूनम, तुझे हे सर्व विविध मी पैलू पाहिले तर मला असं वाटतं की अजून एक नक्की काहीतरी तुझ्याकडे असेल ते मला जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. आहेत तर खूप गोष्टी. मी लिखाण करते तुला सांगितलंच. हो, मराठी कवितांचं एक पुस्तक आहे इंद्रधनुष्य. तर त्या पुस्तकातली कविता तुला ऐकवण्याचं कारण काय माहिती आहे का, की मी मराठी कार्यक्रमही कवितांचे करते. बऱ्याच मंडळांमध्ये बऱ्याच कॉलेजेसमध्ये मला व्याख्यानासाठी बोलवलं जातं. गुलदस्ता, गीतोबा आणि दर्पण यामध्ये लोकगीतांचा प्रचार मी करते. पण एका सुनेचं मनोगत महिलांसाठी, आयुष्यावर गोंधळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं या विषयाशी निगडीत इंद्रधनुष्य हा कार्यक्रम युवकांसाठी. आणि त्याच्यातलीच एक कविता एका सुनेचं मनोगत या कार्यक्रमातली ऐकवाविषयी वाटते ऐश्वर्या. मला नक्की ऐकू, आम्हाला खूप आवडेल. मैत्रिणींनो, जिद्द दिसते तुझ्यात काहीतरी करण्याची, जिद्द दिसते तुझ्यात काहीतरी करण्याची, तुझ्या स्वप्नांना पंख लावून आकाशात उडण्याची, तुझ्या स्वप्नांना पंख लावून आकाशात उडण्याची. प्रारब्धाच्या खेळानं हताश नाही व्हायचं, प्रारब्धाच्या खेळानं हताश नाही व्हायचं. रडत रडत आलो पण हसत हसत जगायचं. काय आलो सोबत घेऊन आणि काय आहे न्यायचं. दुःखांना उघडत बसून नाही आता पुढायचं. शरीरापेक्षा मनाच्या जिद्दीलाच महत्व द्यायचं, शरीरापेक्षा मनाच्या जिद्दीलाच महत्व द्यायचं. एके दिवशी मृत्यूलाही उंबरठा करून परतवायचं. अगं जगत आलो आतापर्यंत पण ठरली नव्हती दिशा, जगत आलो आतापर्यंत पण ठरली नव्हती दिशा. येईल सुंदर पहाट आयुष्याची, ढळणार दुःखाची निशा, ढळणार दुःखाची निशा. ध्रुव ताऱ्यासारखं अडळ आपण तत्वांवर आपल्या राहायचं, ध्रुव ताऱ्यासारखं अडळ आपल्या तत्वांवर आपण राहायचं. आत्मविश्वासानं जीवनातलं ध्येय आपण गाठायचं, ध्येय आपण. आज आपण एक उत्कृष्ट सूत्रसंचालिका आणि एक यशस्वी फायनान्शियल कन्सल्टंट पूनम सरडे यांना भेटलो. तर तुम्हालाही यांना भेटायला नक्की आवडेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणखीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.